नमस्कार, परिपूर्ण कुकिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत कोल्हापुरी भडंग। चला तर आपण कृतीकडे वळू। मी गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये मी एक वाटी तेल घेतले, गॅस चालू आहे, तेल गरम झालंय का हे आपण पाहू। मी याच्यात मका पोहे टाकून पाहिलाय, पाहू शकताय व्यवस्थित तळल्या गेलाय, तेल आपलं गरम झालंय। मी इथं मका पोहे दोन वाटी घेतलेत, ते आपण थोडे थोडे करून तळून घेणार आहोत। आपण थोडेसे मका पोहे टाकू आणि ते व्यवस्थित तळून घेऊ। झाऱ्याच्या साह्याने याला व्यवस्थित हलवत राहायचं। मी साहित्य चालू चालू मध्ये कृती करताना सांगते, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले तेही पाहू शकतात। आता हे आपण काढून घेऊ, आपले व्यवस्थित तळल्या गेलेत। थोडे थोडे करून आपण सगळे तळून घेणार आहोत। पाहू शकता आपले तळून झालेत। आता याच्यानंतर आपण याच्यात खोबऱ्याचे काप टाकणार आहोत। हे काप आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत, ब्राऊन कलर येऊस तर। तुम्ही जर यूट्यूब चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा, शेजारीच बेल आयकॉन असेल त्याच्यावर क्लिक करा, कारण जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी बनवेल तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन मिळेल। आता हे व्यवस्थित हलवत राहायचं। तेल खूप गरम असेल तर गॅस हा कमी ठेवा आणि ह्याला हलवत राहा। पाहू शकता याचा गोल्डन कलर आला आहे व्यवस्थित। आता हे आपण व्यवस्थित काढून घेऊ। खोबऱ्याचे काप आपण हे एक वाटी घेतले होते, जास्त तळूनही नाही द्यायचे, नाही तर खायला व्यवस्थित लागत नाही। आता हे काढून घेऊ। आता याच्यात आपण एक वाटी शेंगदाणे घालणार आहोत। शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे, अधूनमधून शेंगदाण्यांना हलवत राहायचं, नाहीतर ते खाली एकाच साईडने तळले जातील। व्यवस्थित हलवायचे, आपले इथे व्यवस्थित तळले, आता आपण हे साईडला काढून घेऊ। तेल जास्त येऊ द्यायचं नाही, हे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे, जेणेकरून तेल जर जास्त आलं की आपला चिवडा नरम पडेल। आता आपण हे तेलामध्ये एक वाटी डाळ्या टाकणार आहोत। डाळ्यासुद्धा जास्त फुल गॅसवर नाही तळायच्या, मिडियम गॅसवर तळून घ्यायच्या, नाही तर त्या कडक बनतात जास्त वेळ झाला तर। आता आपण हे काढून घेऊ। जास्त वेळ लागत नाही डाळ्या तळायला, पटकन होतात। आता आपण डाळ्या तळल्या की याच्यात कढीपत्ता टाकणार आहोत। मी तर एक वाटी कढीपत्ता घेतलाय, कढीपत्ता जास्त कमी जास्त झाला तरी हरकत नाही, जेवढा जास्त असेल तेवढं चांगलं। कढीपत्ता व्यवस्थित तळून घ्यायचा, पाहू शकताय कडक झालाय। आता कढईमधलं मी बाकीचं तेल काढून घेतले, याच्यामध्ये मी एक 3 ते 4 चमचे तेल ठेवले। तेल गरम झालं की याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी टाकणार आहोत। मोहरी छानपैकी तडतडली की त्याच्यात 1 चमचा आपण जिरे टाकणार आहोत। मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडतडले की आपण याच्यात लसूण पेस्ट टाकणार आहोत। मी तर ही 15-16 लसूण पाकळ्या घेतल्या होत्या, त्याची पेस्ट केली ती। लसणामुळे टेस्ट चांगली येते, त्याच्यामुळे लसूण अख्खा टाकण्याऐवजी तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला किंवा कुटून घेतला तरी चालेल। 1/2 चमचा मी हळद टाकली, 1 चमचा धना पावडर टाकली, 2 मोठे चमचे मी लाल तिखट टाकली। तिखट टाकलं की गॅस बंद करायचा। आता ही फोडणी आपण मुरमुऱ्यांवर घालणार आहोत। तेल गरम असल्यामुळे आपण सुरुवातीला झाऱ्याच्या साह्याने हलवणार आहोत, नंतर हाताने दोन्ही हाताने चोळलं तरी चालेल, कारण याला तिखटपणा व्यवस्थित लागला पाहिजे। आता मी याच्यात 1 चमचा मीठ टाकणार आहे चवीपुरतं, तुम्ही तेलात टाकलं तरीही चालेल। आता हे व्यवस्थित मिक्स केले की याच्यात आपण 1 छोटा चमचा पिठी साखर टाकणार आहोत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे मिक्स झालं की आपण त्याच्यात जे तळून ठेवले होते ते सगळे घालणार आहोत। आता हे दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हवं असल्यास तुम्ही याच्यात शेवसुद्धा टाकू शकता, शेव न टाकतासुद्धा हा खायला खूप छान लागतो। तिखटाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकतात, पण झणझणीत म्हटलं तिखट एवढं लागेलच। खाण्यासाठी रेडी आहे झणझणीत कोल्हापुरी भडंग, खायला खूप छान लागतो। पाहू शकता मी हाताने तुम्हाला एक मोडून दाखवते, पाहू शकताय खूप छान। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। पाहिल्याबद्दल धन्यवाद।